आणि सेट म्हणायचा. सेट म्हटला की पुढच्या स्टेजला जातो आणि आधार नंबर टाकायला येतो. बरोबर, तुम्ही ज्या वेळेस सेट करता 1983 टाकून आणि सेट होतो, याचा अर्थ तुमची पहिली स्टेज काय झाली, पूर्ण झाली आणि पुढच्या स्टेजला तुम्ही गेला की लगेचच आधार नंबर टाकायला येतो. मग आधार नंबर टाकायचा आणि सबमिट म्हणायचा. मग तुमचा नंबर जर आधार नंबरला लिंक असेल तर तुम्हाला काही लगेच ओटीपी येईल. ओटीपी टाकला, सबमिट म्हणलात की तुमचं काम झालं. पण तो एकदा साइन आउट झाला, लॉकआउट झाला, रेंज गेली, बरोबर, तो ओटीपी आलाच नाही, तर परत तुम्ही बॅक यायचं आणि परत त्या लिंकवरती काय करायचं, आता क्लिक करायचं. आता तुम्ही काय करणार, रजिस्टर म्हणणार का? नाही, कारण तुम्ही ऑलरेडी रजिस्टर आहात. तुम्ही काय म्हणणार, लॉगिंग म्हणणार. आणि लॉगिंग केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि पासवर्ड टाकायला लागेल. आपला पासवर्ड काय टाकलाय आपण, 1983, तो टाकला की पुढची स्टेज येईल. कदाचित परत 8 चौकोन येतील, सेट युअर पिन 1983 म्हणायचं. कदाचित 8 चौकोन नाही येणार, डायरेक्ट आधार नंबर टाकायला येईल. बरोबर, मग आधार नंबर टाकायचा आणि परत सेंड ओटीपी म्हणायचं. ओटीपी आला की टाकलं तरच तुमची प्रक्रिया काय झाली, पूर्ण झाली. विषय कळला इथपर्यंत? जर आधारचा ओटीपी येत नसेल, पहिली स्टेज तर आजच करून घ्यायची. पहिल्या स्टेजला